जतमध्ये तुकाराम बाबांच्या हस्ते 51 गणेश मंडळानं श्रींची मोफत मूर्ती, एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य, 51,000 टी शर्टचं होणार वाटप. श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मनोमित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदासुद्धा श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक गाव एक मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत भेट देण्यात आल्या. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील 14 वर्षांपासून एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्रींची मूर्ती भेट देणाऱ्या हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी यावर्षी जत तालुक्यातील 51 अधिक गणेश मंडळांना श्रींची मूर्ती भेट दिली आहे आणि यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आलं आहे. या गावाला श्रींची मूर्ती 11,000 रुपये रोख श्री संत सयाजी बागडेबाबा सन्मान पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात येणार आहे. एक गाव एक गणपती बरोबर टी शर्ट आणि अन्य सहकार्य करण्यात येणार आहे. संख येथील बाबा आश्रमात श्रींच्या मूर्ती गणेश मंडळांना देण्यात आल्या. 5 फुटांहून अधिक उंची असणाऱ्या मूर्त्या मंडळाला देण्यात आल्या. हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते श्रींच्या मूर्त्या देण्यात आल्या. यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे, पुणे येथील मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ आदी उपस्थित होते. आज श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं 2010 पासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम आम्ही राबवतोय आणि त्याच अनुषंगाने जत तालुका व मंगळा तालुक्यातील 35 अधिक गणपती मंडळांना आपण यावर्षी गणपती भेट देतोय. त्याचबरोबर हा संकल्पना राबवत असताना प्रत्येक गावामध्ये एकूप राहावा, एक विचार राहावा, एक मापक अपेक्षा मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी गणपतीचं वितरण या ठिकाणी प्रत्येक मंडळाला आम्ही भेट देतोय. त्याचबरोबर जत तालुक्यातील आणि व मंगळा तालुक्यातील 51,000 टी शर्ट मंडळातील जे पदाधिकारी आहेत ज्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे त्या प्रत्येकांना देखील आम्ही टी शर्ट देखील वाटप करण्याचा संकल्प करतोय. माझी विनंती येणाऱ्या काळामध्ये हा एकोपा वाढण्यासाठी प्रत्येकाने एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रत्येक गावामध्ये राबवावा. आम्ही जी हाक दिली होती त्याला जत आणि मंगळ्यातील काही मंडळांनी साथ दिलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वैराग्य संपन्न बागडेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम 2010 पासून चालू करतोय. 9 तारखेला सकाळी ठीक 9 वाजता बागडेबाबांची पुण्यतिथी आहे आणि त्याच अनुषंगाने ठीक 12 वाजता फुले उगलावून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याच माध्यमातून सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं. सर्वांना गणेश आगमनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. संत येथे बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं एक गाव एक गणपती हा संकल्प आदरणीय तुकाराम बाबांनी 2010 हाती घेतलेला आहे. त्याला या आपल्या जत तालुक्यातील आणि मंगळवाड्या तालुक्यातील अनेक मंडळाकडून त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि आज या ठिकाणी मगाशीच बागडेबाबांनी सांगितलं की ह्याचा उद्देश काय आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील एकोपा राहावा, गावातील सगळे सर्व तरुण मंडळी किंवा सगळे गणेशोत्सव मंडळी यांच्यामध्ये एकोपा राहावा, एकसंघ राहावा यासाठी हा उपक्रम बाबांनी हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी आज मंगळवाडा तालुका असेल जत तालुक्यातील सुमारे 35 मंडळांनी या ठिकाणी भाग घेतला आहे, प्रतिसाद दिला आहे. अजूनही भविष्यामध्ये या उपक्रमासाठी आपल्या तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी नक्की आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या उपक्रमासाठी बाबांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळांना मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.